शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिकाला बाजारामध्ये योग्य हमी भाव मिळावा अशी नेहमीच अपेक्षा असते. सध्या जून महिना निम्मा उलटला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे पिकं कशी येणार अशी शेतकऱ्यांना चिंता आहे. सर्व शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. त्याचवेळी बीड जिल्ह्यातून त्यांच्याकरता एक गुड न्यूज आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चणा विक्रीमधून चांगली कमाई केली आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यामध्ये चणा खरेदीला नाफेडच्या माध्यमातून सुरुवात झाली. खासगी ठिकाणी योग्य दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीला चणा घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी नाफेडनं 17 केंद्रांच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू केलं. नाफेडने चण्याला 5,300 प्रति क्विंटल इतका भाव दिला. बीड जिल्ह्यामध्ये 15 मार्च ते 11 जून या कालावधीमध्ये 15,973 शेतकऱ्यांनी 2,30,072.80 क्विंटल चणा खरेदी करण्यात आला. याचं एकूण मूल्य 135,42,854 रुपये इतकं झालं आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंगच्या माध्यमातून योग्य हमी दराने चणा खरेदी करण्यात आला. बीड जिल्ह्यामध्ये 17,469 शेतकऱ्यांनी चणा विक्रीकरता नोंदणी केली होती. या सर्व शेतकऱ्यांना SMS पाठवण्यात आले होते. राज्य सरकारने दिलेल्या मुदतीमध्ये 11 जून पर्यंत 15,973 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील चणा केंद्रावर आणला आणि तो खरेदी करण्यात आला. गेल्या वर्षी 103 कोटी रुपयांच्या जवळपास चण्याची खरेदी नाफेडच्या माध्यमातून झाली होती. यावर्षी मागील 5 वर्षांतील खरेदीचा उच्चांक झाला असून तब्बल 135 कोटींची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून योग्य भाव मिळाला आहे अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी शाहूराव गोलेकर यांनी दिली.